महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार तथा कामगार नेते नरेश बाबू पुगलिया यांनी मदतीचा हात दिला आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. शासनाकडून कडक धोरण स्वीकारत काही कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जातोय. अनेक संपकरी कर्मचाऱ्यांना पगारास मुकावं लागतं, त्यामुळं त्यांची आर्थिक स्थिती डबघाईला आली. कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली. अशा दयनीय अवस्थांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मदतीला संवेदनशील कामगार नेते नरेश बाबू पुगलिया धावून आले. बल्लारपूर पेपर मिल, अंबुजा सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड सिमेंट, एसीसी सिमेंट, स्टील प्लॅट, धर्मेल पॉवर स्टेशन इथल्या इंटक प्रणित कामगार युनियन आणि विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानं तांदूळ, कणिक, डाळ, तेल, साखर आणि इतर साहित्यांसह अन्नधान्यांच्या 200 किटचं वाटप करून मदतीचा हात देण्यात आलाय. चंद्रपूर आगार, राजुरा आगार, वरोरा, चिमूर आणि ब्रह्मपुरी आगार इथल्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलाय. यावेळी बोलताना नरेश बाबू म्हणाले, आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच न्यायालयाचा निर्णय हा तुमच्या आंदोलनकर्त्यांना दिलासा देईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. आजची ही मदत अल्प आहे, आम्ही यापुढेही तुम्हाला मदत करत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. नाक दाबल्याबरोबर मॅनेजमेंटला सिलेंडर व्हावा लागतो, पण तो तुमच्या इथं 18 युनियन आहे आणि 18 युनियन असताना कामगार एकीकडे नेते दुसरीकडे. 28 युनियन आहे, परंतु यामध्ये मागील 1 ते 5 दिवसामध्ये अनेक नेते झाले पडून गेले तिकडून. त्याने तुमची साथ सोडलेली आहे, परंतु त्याची तुम्ही चिंता करू नका. नेता कोणाच्या भरोश्यावर राहतो? कामगाराच्या भरोश्यावर. कर्मचारी तुम्ही त्यांच्या मागा म्हणून तो नेता आहे. हे सगळे लोक माझ्या मागे म्हणून मला कोणी कामगार नेता म्हणून सांगतात. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, यामध्ये आंदोलनामध्ये नुकसान होते त्याबद्दल वाद नाही. म्हणूनच ते हिंदीमध्ये कहावत आहे की कुछ पाने के लिए कुछ सोना पडतं. आपण आपली हिंमत दाखवली. शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श ठेवून तुम्ही ते आंदोलन करता. याकरता माझी आपल्याला विनंती आहे की आपण इतके दिवस शिकलात तर हायकोर्टाचा काय निर्णय येते ते अवश्य पहा. आणि 100% मला खात्री आहे की निर्णय हा कामगाराच्या बाजूनच होईल. आपल्या लोकशाहीमध्ये एवढी ताकद आहे, डेमोक्रेसीमध्ये एवढी ताकद आहे की हजारो कामगारांना डावलून कोणतंही सरकार असेल किंवा आणखीन कोणी अधिकारी असतील ते राहू शकत नाही. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आम्हाला इथे येण्याची आपले वाक्य आपले जे काही प्रॉब्लेम आहे ते ऐकण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो. आणि मेहरबानी करून 5-10 लोकांना आमच्या समोर आपण भेट द्या, नंतर आम्ही गेल्यानंतर सगळ्यांना आभार प्रदर्शन. एबी न्यूज मराठीसाठी राजेश अलोने, चंद्रपूर.